नमस्ते बालदोस्तांनो खुलं आकाश या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत स्वतःला घडवताना या मालिकेचा आज तुम्ही ऐकणार आहात सहावा भाग आज तुम्हाला क्रीडा क्षेत्राविषयी मार्गदर्शन करणार आहेत माजी राष्ट्रीय खेळाडू मनीषा बाठे आणि त्यांच्याशी बातचीत करणारे बालदोस्त आहेत अरबाज पठाण आणि अनिशा मिजार सादरकर्त्या तेजश्री कांबळे चला तर मग ऐकूया दोस्तांनो नमस्कार।, नमस्कार मी अरबाज मी अनिशा मित्रांनो आज आपण आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओत खेळ या विषयावर गप्पा मारण्यासाठी मनीषाताई बाठे यांना आमंत्रित केले मनीषाताई नमस्कार नमस्कार दोस्तांनो मनीषाताईंबद्दल सांगायचं झालं तर मग त्या मल्लखांब जिम्नॅस्टिक्स आणि कराटे या खेळांच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत त्यांनी क्रीडा इतिहासावर एक होता बाळंभट आणि गाथा क्रीडा तपस्वीची या दोन ग्रंथांचे लेखन केले आहे ज्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट क्रीडा ग्रंथाचा यावर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे ताई माझा पहिला प्रश्न असा आहे की कि वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही खेळाची सुरुवात केली आणि कोणकोणते खेळ तुम्ही खेळत होता हा खूपच छान प्रश्न आहे अरबाज कारण तीन तीन खेळ एकत्र असल्यामुळे हा तुम्हाला प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे हो। खर तर जेव्हा हो। हो। तुम्ही आता दोघही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू त्याआधी मी खेळाची माझी ओळख देण्यापूर्वी आधी तुमची थोडक्यात ओळख जाणू इच्छिते मी अनिशा आणि मी राष्ट्रीय खेळाडू आहे मल्लखांब ची केव्हापासून खेळतीय तू मी पाच वर्ष खेळतेय आणि पाचवी वर्ष माझा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग होता म्हणजे साधारण पाचवी पासून तू खेळायला सुरुवात केली आणि अरबाज तू मी चौथीत शिकत असताना तेव्हापासून मी या खेळाला सुरुवात केली आहे आतापर्यंत मला आठ वर्ष झालेली आहेत हो, किकबॉक्सिंग तू आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तू सहभागी झाला होता दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये छान महत्वाचं माझी खेळाची कारकिर्दीचा तुम्ही प्रश्न विचारला त्यासाठी मी तुमची मुळात पार्श्वभूमी थोडी समजावून घेतली जेव्हा सर्वसाधारणपणे खेळाडू खेळ सोडतात आणि हो। मुख्यत्वे मुली खेळाडू स्त्री खेळाडू जेव्हा खेळ हो। सोडतात त्या वयामध्ये मी या खेळांना सुरुवात केली त्याचं असं हो। झालं की मी मुळची साताऱ्याची आणि सातारामध्ये समर्थ सदन असं सज्जनगडाच्या आधिपत्याखाली एक ठिकाण आहे की जिथं संस्कार वर्ग चालायचे आणि त्या वर्गामध्ये साधारण मी पाच सहा वर्ष जाऊ लागले होते अशा काळामध्ये आमच्या संस्कारांचे ते मुख्य गुरु जे होते जे अण्णाबुवा म्हणायचो आम्ही त्यांना त्यांनी अचानक एके दिवशी हे सुचवलं की तुझं कमवा शिकाई होईल आणि तू आता सोळा वर्षाची आहे वगैरे असा विचार न करता मी अजून शाळेतच आहे असा विचार करून दहावीच्या वर्षामध्ये त्यांनी सांगितलं की तू भिडे गुरुजी व्यायामशाळा होती त्या व्यायाम शाळेत त्यांनी जायला मला पहिला सल्ला दिला तोपर्यंत मी फक्त शारीरिक शिक्षणाच्या तासाचे खेळ खेड़ खेळायचे म्हणजे तसं चपळता होती पण कधी असं मी प्रोफेशनल खेळाडू होईल असं मला कधी वाटलं नव्हतं पण अण्णाबाईंच्या सांगण्यावरून मी पहिल्यांदा वेळेला भिडे गुरुजी व्यायामशाळेत गेले त्यावेळेला त्यांच्या परिचयाचे थेटे गुरुजी म्हणून होते त्यांनी कोचेसला सांगितलं की ही आजपासून मल्लखांबासाठी येणार म्हणजे खेळ वगैरे सुद्धा आमच्या संस्कार वर्गाच्या गुरुजींनीच निवडलेला होता अच्छा पण मी तिथं जाऊ लागल्यानंतर असं लक्षात आलं की मल्लख हा मूलभूत खेळ आहे की जो आखाडा संस्कृतीतून आला आणि हो, हो। ज्या खेळामुळं हळूहळू माझ्या इतर शारीरिक क्षमता खूप वेगळ्या पद्धतीनं कसल्या जायला लागल्या बरोबर आणि तोपर्यंत तो बघता बघता माझी शाळा संपली आणि मी इंग्लिश स्कूल सोडून कॉलेजेसला म्हणजे सायन्स कॉलेजला आले अर्थात सायन्स कॉलेजचा अभ्यासाचा पगडा होता पण त्याला जिम्नॅस्टिक होता मलखांबाचे अनेक खेळाडू जिम्नॅस्टिक खेळायचे बर... आणि मग कॉलेजच्या काळामध्ये मी जिम्नॅस्टिक खेळले इंटोर बर... साठी कारण पटूसाठी जिम्नॅस्टिक खेळणं हे अगदी साधी बाबू हो... कारण मलखांब हा असा मूलभूत खेळ आहे की ज्यातून तुम्हाला उत्तम योगासन यावी लागतात आणि एका बाजूला तुम्हाला उत्तम जिम्नास्टिक येतो त्यानंतर कुस्ती हा ही त्याचाच एक भाग आहे कारण त्या पकडी कुस्तीच्या पकडी आहेत हो अच्छा आणि मग पुन्हा एकदा संस्कार वर्गात येणं जाणं होत आणि त्या जाण्यामध्ये तू कराटे शिकावं असं पुन्हा एकदा वर्गातून आलं आणि मग मी कराटे हा फक्त डिफेन्स गेम म्हणून खेळायला शिकले कि कारण त्या काळात आमच्या मुली एवढ्या प्रमाणात खेळ खेळत नव्हत्या जसं तुम्ही आता म्हणलात की त्या काळात मुली जास्ती खेळ खेळत नव्हत्या हो तर मग तुमच्या घरच्यांचा काय विरोध होता की कसं होता माय, महत्वाचा माझ्या आईचा विरोध होता एक तर मी तुला म्हटलं तसं की वयाच्या खूप उशिरा काळामध्ये नववी नववीच्या काळामध्ये मी खेळायला लागले होते त्यामुळे मुळात आईचं आता कशासाठी या वयात हो। कशासाठी आणि त्यात पुन्हा मी कराटे वगैरे शिकणार अगं तुला काय करायचंय नक्की असा एक गदारोळ झाला होता पण मुळात संस्कार वर्गाकडनं सुचवलं गेल्यामुळं त्यात काहीतरी बरं oh. आहे एक विश्वास टिकून धरायला लागला पण एक त्यात प्रयत्न असा पण झाला की खेळत असताना मला आता एवढी नाकाउठावर परवानगी मिळाली आहे घरातून तर नीट खेळावं सिन्सिअरली तिथं अटेन्शन ठेवावं हे असल्यामुळं एखाद वर्षामध्ये मी त्या त्या खेळाच्या स्टेट पर्यंत पोहोचत होते अच्छा oh, आणि मग कराटे हा मला ज्या मी कमवती होण्यासाठी कॉलेजच्या काळातच बाहेर पडले त्यावेळेला खेळणं आवश्यक वाटलं त्या काळात नुकतंच सातारमध्ये कराटे हा येऊ घातला होता म्हणजे असं काही सातारमध्ये रेप्युटेड कराटे खेळतात असं नव्हतं मग मनीषा ताई तुम्ही स्टेट खेळले आहात तर तुम्ही त्याच्यामध्ये परत पटकावलं आहे का बक्षिस भरपूर मिळाली खेळामध्ये पण मुळात तुम्हाला माहितीये की खेळ हे आपलं करिअर बनवता येणारी फार कमी खेळाडू असतो हो हो। आणि अर्थात सायन्स म्हणजे शास्त्र शाखेला जाणाऱ्या मुलांना तर ते पाहून अशक्य असतं म्हणजे खेळ सांभाळून आपल्याला फक्त ती बक्षिस स्पोर्ट फोटा कॉलेजचा एवढ्यापुरतीच <laughs> आपण मर्यादित असतो पण कराटे खेळत असताना मात्र मला खरंच गंमत वाटली कारण कराटे शिकायला गेलेले असताना मला असं काही वाटलं नव्हतं की मी त्याच्या मॅचेसमध्ये बक्षीस पटकावेल पण नंतर जेव्हा आता ब्ल्यू बेल्ट मिळत गेला ब्ल्यू बेल्टच्या टप्प्याला आल्यावर मला तिथल्या प्रशिक्षकाने विचारलं की संगीतातही मला म्हणाली की अगं तुला नॉकआउट खेळायला आवडतील का आणि मी म्हंटल चालेल आणि त्याला चांगली बक्षीसही छान होती आर्थिक होती त्याला गणित लावलेली त्यामुळे मी पहिल्या बेळगाव टुर्नामेंट खेळले ज्याला मला राष्ट्रीय पदक मिळालं ते साधारण एकोणीसशे त्र्याण्णव ला पहिल्यांदा मिळालं आता मुख्य कसं असतं की आपण खेळ पहिल्यांदा खेळ म्हणून शिकतो आणि नंतर त्याची बक्षिस वगैरे हा नंतर येणारा आउटकम आहे अनिशा तू केव्हा खेळायला सुरुवात केलीस मी पाच वर्ष आधी चालू केलं आणि माझे प्रशिक्षक अभिजित भोसले हे आहेत पण तू पाच वर्षाची असताना जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुला अभिजित भोसलेंकडे तू गेली होतीस खेळायला नाही मी शिबिरात गेलेले होते तर मग तिथे मला फक्त एक परिचय झाला होता की मल्लखांब असाही एक खेळ असतो तर मग मा त्यात मला अनुजाताईंनी शिकवलेलं होतं मग त्याच्यानंतर मी महाराष्ट्रीय मंडळात ऍडमिशन घेतली पहिल्यांदा तुला तो खेळ आवडला मलखांब हा आपल्या आखाड्यातून म्हणजे देशी येतो तो देशी खेळाचे प्रतिनिधित्व करतो अरबाज तू खेळतो त्या किक बॉक्सिंग या खेळाला थोडासा संलग्न माझा गेम होता कराटे पण हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सध्या मानला जातो तुझा अनुभव कसा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बद्दल तुला केव्हापासून कळलं तू सुरुवात केलीस तेव्हा कशी काय झाली म्हणजे मी चौथीत असताना आमच्या शाळेमध्ये एक शिबिर झालं होतं अरविंद साळवींनी ते शिबिर आयोजित केलं होतं तर सगळी मुलं तिथे जमली होती आणि मी सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन बसलो होतो तर झाला असं की तो त्या खेळाचे आम्हाला प्रात्यक्षिक दाखवताना मला असं आढळून आलं की आपण मारम मारे, मारे करणार आहोत दंगा करणार आहोत आणि याला खेळ म्हटलं जाणार आहे <laughs> म्हणून एक वेगळा उत्साह होता हा खेळ मला खेळायचाच आहे खेळायचाच आहे त्यामुळे आणि मी खूप दंगा पण करायचो वर्गामध्ये मारा माऱ्या पहिलं नाव तर मला तासायचं त्या कारणामुळे मला हा खेळ आवडला मी पण मला इंटरनॅशनल खेळायचे स्टेट लेवल फाईट्स खेळायचे असं काही माझ्या डोक्यात नव्हतं मला फक्त खेळायचंय म्हणून खेळायचं पण जसा जसा मी मोठा होत गेलो कळायला लागलं की हा गेम आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण खेळला जातो त्यावेळेपासून मी सुरुवात केली आणि आणि मग हो मॅचेस तर मी विचार केला आणि मग मी माझी ध्येय आखली बर म्हणजे साधारण कोचेस न तुम्हाला समजावल्यानंतर तुमच्या प्रशिक्षकांनी तुम्हाला मॅचेस सांगितल्यावर तुला कराटेच्या मॅचेस असतात किंवा किक बॉक्सिंगच्या मॅचेस असतात तेव्हा कळलं मनिषदा एक प्रश्न असा आहे की तुमची कराटे सोबत चांगलीच गट्टी जमली असेल तर तुमच्या वेळेस खेळत असताना आणि आत्ताच्या या पिढीमध्ये खेळ खेळत असताना तुम्हाला कोणते मोठे मोठे बदल घडून आले एक खूप महत्वाचा बदल मला जाणवत होतो अरबाज तुमच्या पिढीला आंतरराष्ट्रीय हे क्षेत्रिज दिसलं हो कारण कराटे किंवा किक बॉक्सिंग योगा ज्याला योगासनांचा पण म्हणतो ज्याला सध्या योगा मॅचेस म्हंटल जातं जिम्नॅस्टिक या खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जा आहे याला ऑलिम्पिक इकडं आयशियन मॅचेस अशा बऱ्याच एक पाच सहा जागतिक स्तरावरचे संस्था आहेत की ज्या प्रकारच्या आणि आता जपान मध्ये कराटे हा पण खेळ निवडला आहे तशा मान्यता पाहायला गेल्या तर कराटेच्या सारखीच मल्लखांबाला सुद्धा आंतरराष्ट्रीय हो। मान्यता ऑलिम्पिकसाठी हो। मिळालेली आहे आणि मल्लखांब ही आता दोन हजार अठरा डिसेंबरला पहिली वर्ल्ड कप मॅच दादरला उदय देशपांडे समर्थ व्यायामशाळेतर्फे ऑर्गनाइज करत आहे पण एक फरक तुम्ही म्हटला तो अगदी महत्वाचा आहे की आम्ही ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये खेळणाऱ्या मुली खेळाडू आणि कराटेचं तू म्हणालास तसं म्हणजे अगदी तुला बेसिक छोटा फरक सांगते की कि मी किक बॉक्सिंग आणि तत्सम जुदो अशा वर्गांमध्ये सहज डोकावलं परवा महाराष्ट्रीय मंडळमध्ये तेव्हा तिथं नवीन येणाऱ्या व्यक्तीला थेट खेळायला सुरुवात केली जाते चला वॉर्म अप तिथून मग ते बेसिक व्यायाम शिकू एक एक ज्युनियर खेळाडू त्याला पुढं खेचायला लागतो आणि ज्या वेळेला हा नुकताच आमच्या काळात आला होता समाजात प्रकार की अरे कराटे ह्याच्यानं मुलीला मारामारे करता येतात <laughs> मुलांनी त्रास दिला <laughs> ना की छानपैकी त्यांना चोप देता येतो आणि याच आकर्षण माझ्या काळातल्या मुलींना राहिलं की ही युद्ध कला आहे आणि शिकायची कारण मी मुळात मल्लखांबाचे होते मल्लखांब हा खेळ कुस्ती या खेळाचा सहाय्यक व्यायाम मानला गेलेला हो। होता म्हणजे दादा देवधरांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये या हो। खेळाचं संशोधन केलं हो। त्यावेळेला ते कुस्ती खेळायला निघाले होते आणि कुस्तीसाठी त्यांना सहाय्य भिडू मिळेना की ज्याच्याबरोबर ते मिळून कुस्ती खेळतील आणि हो। सराव करून त्या आलेल्या आवाहनाला पेलवू शकतील तर पेशव्यांच्या दरबारात मला कुस्ती जिंकायची त्यासाठी त्यांना कुणी सरावाला ना म्हणून ते घरी गेले कोठोऱ्याला नाशिकला आणि त्यांनी तिथं एक मानवाकृती खांब केला ज्याला आजचा मलखांब म्हणतात आणि त्याच्यावर पकडींचा सराव केला आणि जो सराव केला त्या सरावाला आज आम्ही मलखांब म्हणतो पण महत्वाचा फरक म्हणाल तर जे का लढवय्याचं तुमच्यात स्पिरिट यायला पाहिजे ज्याला अजून मराठीमध्ये चांगलं म्हणता येईल त्यात वृत्ती यायला पाहिजे आजची वृत्ती आपल्यात जर आली नाही तर ते खेळ खेळून काय उपयोग बरोबर आहे तुम्ही ज्या काळी मल्लखांब खेळलेला तर मग तेव्हाच्या राज्यस्तरीय स्पर्धा आणि आत्ताच्या राज्यस्तरीय स्पर्धा यात तुम्हाला काही फरक वाटतो जमीन अस फरक आता म्हणजे एक तर म्हणजे तुझ्यासारख्या मुली खेळणाऱ्या खूप वाढल्यात हो आमच्या काळामध्ये म्हणजे सात मुलींमध्ये तीन नंबर आणि चौथा उत्तेजनार्थ ठेवायचा की नाही कारण सातत्या असे <laughs> वाद असायचे आज तुम्ही पाहिलं तर आज हजारोची संख्या राज्यस्तरी असते हो, हो, इथं निमंत्रित महापौर पुण्याचे चषक होते त्यावेळेला मी नेहमी जाते कारण मी स्वतः राज्य मलखान संघटनेचा आजीवन सदस्य या हो, तरी राज्यस्तरीय स्पर्धा जर शहर पुणे मध्ये होणार असतील तर मी जाते त्यावेळेला पाहते मुलींकडे स्वतःचे ट्रॅक सूट आहेत oh. एकसारखे टीमचे ट्रॅक सूट दिसतात oh. त्यांचे युनिफॉर्म एकसारखे आहेत व्हाईट टी शर्ट हे काळात नव्हतं जिला जो ड्रेस मिळेल ती तो घालायची मग एखादीची परिस्थिती जिमसूट घालून यायची खाली माझी सामान्य परिस्थिती होती तर मी आपली शॉर्ट्स मिळवण्यासाठी सुद्धा माझ्या घरामध्ये मला झगडायला लागायचं की मला शॉर्ट्स आणली तरच मी खेळायला जाणार मॅचेस रडायचे दोन दिवस आधी तेव्हा मला व्हाईट टी शर्ट <laughs> मिळायचा <laughs> आणि तरी दुःख असायचं की तो इन निघतो मलखम हो, बरोबर हो। आणि जिमसूट माझ्याकडे नाहीये मग मा कुणी सिनियर खेळाडू सोडणार आहे का तिचा जिमसूट तिला हो। द्यायचा आहे का असं आमच्या काळातलं एक स्पिरिट वेगळं होतं समाज आताची सुबकता छान आहे पालक त्यावर खर्च करायला तयार आहेत हो ते पण आहेत आणि घराकडनं प्रोत्साहन पण मिळत आहे पारंपरिक खेळांबद्दल आदर आहे घरी त्यामुळे मग जास्ती चांगलं खेळता येतं लक्ष देता येतं खेळांकडे आजकाल नक्की पण मला एक सांग तू अनिशा की आता तू राज्यस्तरीय विविध स्पर्धा खेळलीस हो। म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा खेळली तुला महत्वाचं या खेळातून कोणत्या प्रकारच्या क्षमता आपल्या छान कसल्या गेल्या असं वाटत हो म्हणजे माझा आत्मविश्वास वाढला असं मला वाटतं आणि गटकार्य चांगलं जमायला लागलं आत्मविश्वास म्हणजे अरबास तुला काय वाटतं म्हणजे खेळाच्या आधी जे मी करायचो त्याच्यामध्ये मला थोडी डगमगता माझी व्हायची पण मी खेळ जेव्हा सुरू केला तेव्हा माझं वेळोवेळी मॅनेजमेंट चांगलं जमलं टाइम मॅनेजमेंट चांगलं जमलं वेळेचं व्यवस्थापन हो कमी वेळेत जास्त अभ्यास होत होता आणि त्यामुळे माझ्या गुणांमध्ये पण फरक पडला असं नाही की खेळ खेळत होतो त्यामुळे माझे मी नापास झालो माझी अधोगती झाली अभ्यासामध्ये तसं नाहीये तर माझी उलट प्रगती झाली कारण मी वेळोवेळी अभ्यास करायला लागलो आत्मविश्वासाचं म्हणजे म्हणायचं झालं ना तर मग पहिले मी माझ्या आईला सोडून कुठेही फिरायला जात नव्हते आणि आता कसं स्पर्धांसाठी म्हणून बाहेर जावं लागतं तर मग तेव्हा मी माझं मी स्वतः सगळं मॅनेज करू शकते एकटीच बागा उचलण्यापासून हो हो, पर, वावरण गेल्यावर आपले काम करणं आणि शिवाय इतर खेळाडूंचा आपल्या मदत करणं जबाबदारी घ्यावी लागते म्हणजे तू आतापर्यंत किती ठिकाणी गेली होती राज्याबाहेर किती ठिकाणी मी पुण्याबाहेर सोलापूर धुळे नगर मुंबई आणि बाहेर म्हणजे मी माझ्या एका राष्ट्रीय स्पर्धेसाठी गेले होते भोपाळला गेले होते मी दोन हजार तेरा मध्ये झालेल्या त्या आणि त्या फेडरेशनच्या राष्ट्रीय स्पर्धा होत्या फारच छान मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारावा असा वाटेल की तुम्ही क्रीडा लेखनाकडे कशामुळे वळलात हा आ, हा प्रश्न माझ्या व्यवसायाच्या जवळ जातो माझा व्यवसायच मुळात आम्ही अकरा भाषा अनुवादित त्यामधील सर्व मुद्रण सेवा देणारा असा व्यापार आहे सोळा सतरा वर्ष हा व्यापार करतोय साधारण दोन हजार चौदा पर्यंत आम्ही या व्यापारातल्या अनुवाद सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या होत्या म्हणजे नकळत काम करता करता कळत होतं जसं एका बेकरीवाल्याला कळू शकतं की कुठला पदार्थ इथं जास्त बनवल्यावर खपेल कारण तो विकत असतो तो बनवत नसतो पदार्थ तसंच माझं काहीस त्या मुद्रणाच्या व्यापारामध्ये आणि दोन हजार चौदा ला जेव्हा माझे जे लहान महिन्या आशानं तीही मलखंबाची खेळाडू आहे तर तिनं प्रकाशन थाटलं आणि त्या प्रकाशनाचे काही पुस्तक आल्यावर माझं पहिलं संशोधन समर्थ रामदास कृत दखने उर्दू पदावल्या हे पुटअप झालं आणि ह्या पुस्तकाच्या दरम्यान मी इतर राज्यांशी संपर्क केला होता आणि त्या राज्यांमध्ये मलखांब आणि त्याची आखाडा संस्कृती ही इतर राज्यांनी अडॉप्ट केली हो। आणि बाळंभट आखाडे हे गुजरातमध्ये पण आहेत आणि याचा अभिमान वाटायचा हे हो। असं नकळत येऊन गेलं होतं कधीतरी आम्ही उत्तरेत खेळायला गेलेलं असताना मलखांबाच्या गटांबरोबर झारखंडला होतो हो। त्याला उदय देशपांडेंसारखे कोच आमच्या मलखांब महाराष्ट्र टीम बरोबर राहिलेले की ज्यांना स्वतःला अभ्यास आणि लेखनाची चांगली आवड होती आणि वेगवेगळ्या ठिकाणून डेटा संकलन ज्याला माहिती जमा करणं ते त्यांच्या बरोबर खूप छान चालायचं त्यावेळेला असा विचार नव्हता पण लेखनात गेल्यावर असं लक्षात आलं की असे पुष्कळ विषय राहिलेले की ज्या विषयांवर लेखनच होत नाहीये हो बरोबर म्हणजे एकाच प्रकारचं लेखन खूप होतंय आणि काही भागांमध्ये होतच नाहीये त्यातला एक महत्वाचा भाग राहिला होता तो खेळ आहे बरोबर त्यानंतर बाळमभट्टांचं पहिलंच चरित्र मी गेल्या दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध केलं त्यानंतर मुलींच्या मल्लखांबाची सुरुवात करणारे मध करमरकरांचं चरित्र यावर्षी प्रसिद्ध केलं अच्छा।, अच्छा तर तुम्हाला खेळ हा आयुष्यात का महत्वाचा वाटतो म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला काय काय उपयोग झाला नाही मला उपयोग भरपूर झालाय कारण कितीही कितीही थकलो आणि कि असं वाटलं की नाही अरे आता इथं संपला Hmm. मी तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा जे मी प्रयत्न करी असं जे पर... पडून उठण्याची ताकद आहे ती मला खेळायला हो, तर, हो, तर त्यामुळं आपण आपले एकटेच काम करतो आणि अरे बापरे आपण करतोय बरोबर आहे की नाही काहीतरी वेड्यासार वेडेपणा चाललंय असं <laughs> भय वाटत राहिलं तरी एकटं चालत राहायचं चा। सतत चालत राहायचं सातत्य मला खेळायला शिकवलं खेळ हे आवश्यक अत्यंत आहेत कारण समाजामध्ये आज जे खेळाडू वृत्ती आहे आपण हरलो तरी जिंकणाऱ्याला म्हणायचं वेल्डन तू खूप छान हो, हो हे म्हणण्याची ताकद आज समाजाची संपत चालली आहे जितके खेळाडू वाढतील खेळाडू वृत्ती वाढेल तितकं समाजाचं मानसिक स्वास्थ्य वाढेल तर ताई खेळाडूचा आहार कसा असला पाहिजे मुळात आहार ही आपली मुळची नैसर्गिक प्रवृत्ती असते Oh. त्यावर एक शास्त्रोक्त अंकुश ठेवता येणं हे खेळाडूंना जमलं पाहिजे hmm. जंक फूड पासून आपण पहिलं दूर राहिलं पाहिजे oh. बाकी आपण खातो ही पोळी भाजी आहार योग्यच oh. आहे त्यातून पुरेशी ताकद मिळत असते oh. फळं उत्तम खाल्ली पाहिजे दूध प्याल पाहिजे hmm. पण याच्या पलीकडं जे बाहेर मिळणारे जे खाद्यपदार्थ आहेत huh. त्याच्यावर रोकथाम असली पाहिजे म्हणजे मी मी असं म्हणणार नाही पाणीपुरी खाऊच नका पण किती खायची त्याला मर्यादा तुम्हाला पाहिजे आणि जंक फूड अजिबात नाही म्हणजे बर्गर पिझ्झा हे खाऊन अमेरिकेपर्यंत तुम्ही जर त्याचं पेपर पाहिले तर कुठलाही खेळाडूचा कोच तुम्हाला हे रिफर करताना दिसतो बरोबर मनीषा ताई आजकाल मुले मैदानावर कमी आणि मोबाईलवर जास्त गेम खेळताना आढळून येतात तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल कस आहे ही प्रत्येक एक एक लाट येते आणि जाते समाजामध्ये आमच्या वेळेला असं म्हटलं जायचं की कसं होणार या पिढीचं ही सतत टीव्ही समोर बसते टीव्ही वेळी पिढी आहे <laughs> आज टीव्हीचं आकर्षण शून्य झालंय पण तरीही तो स्टान जाईपर्यंत काही जण त्याचे बळी ठरतात आणि आता तर मोबाईल आहे त्याची स्क्रीन डोळ्याच्या इतक्या कमी अंतरावर धरून सतत डोकं त्यात घालून जो मेंदू पिचवला जातो हे अत्यंत वाईट आहे त्यावेळेला त्या मला त्या असं वाटतं की अशा मुलांना अशा सवयींपासून तोडण्यासाठी रोज संध्याकाळी दोन तास व्यायामासाठी मोकळं सोडून द्या आकाशाखाली oh. आकाशा मोकळ्या आकाशाखाली म्हणजे तुमच्या जवळपास शाळा असतील त्या शाळांची oh. तुम्हाला शिपाई हटकायला नसतात oh. म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल स्पोर्ट पार्कला जायचं नसेल तर तुम्ही जवळपासच्या मैदानापासून सुरुवात करा oh. मैदानांवर जाऊन स्वतः बरोबर राहण्याचा एक वेगळा आनंद असतो तो उपभोक्ता आला पाहिजे तर ताई क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड असं कोणतं क्षेत्र आहे का ज्यात खेळाडूंना असं करिअर करता येईल नक्की आपण खेळामध्ये करिअर करायचं म्हंटल किंवा खेळाशी संलग्न विषयांशी करिअर करायचं म्हंटल की आतापर्यंत माझ्या काळापर्यंत तरी ता रेप्युटेड म्हणजे बीपीएड करणे क्रीडा शिक्षक होणे कोचेस होणे हु। हु। आणि मग कोचेस यामध्ये भागत नाही काही कारण स्पोर्ट पार्क काही असे छान पगार देऊ शकत नाही नुकतंच क्रीडा क्षेत्राशी संबंधित पंतप्रधानांनी मन की बात मध्ये खूप चांगल्या चांगल्या योजना मांडल्यात साई कोचिंग हा एक खूप त्यातला महत्वाचा विस्तृत एरिया आहे की ज्याच्यामध्ये खेळाडू आपलं करिअर करू शकतात पण या व्यतिरिक्त सुद्धा स्पोर्ट मीडिया भागाकडे खूप कमी खेळाडू येण्याचा विच, हो, विचार करतात हो, हो. कारण तिथं मीडियाकडं अजून कमावण्याच्या दृष्टीनं पाहता येतं हा अजून समाजात मध्ये प्रचलित होतय म्हणजे स्पोर्ट जर्नॅलिझम आहे Oh. म्हणजे आता क्रीडा लेखनासाठी बक्षीस मिळू शकते हे माझ्या ग्रंथानंतर अनेक खेळाडूंना जागलेली पण oh. oh. क्रीडा लेखन होतं ह्याच्यावर मी हेमंत जोगदेवांचे कॉलम नेहमी वाचलेले oh. oh. स्पोर्ट जर्नॅलिझम असतं हे कन्फर्म आहे सुनंदन लेल्यांचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता की जे जा, क्रिकेट hmm. मधून त्यांचं आज इंटरनॅशनल करिअर oh. आहे त्यांना परदेशात सुद्धा लोक ओळखतात याशिवाय जर तुम्ही म्हणाल तर स्पोर्ट डायटिशियन आहेत म्हणजे आरोग्य क्षेत्राशी संबंधित स्पोर्ट्सशी स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहेत असे तुम्हाला क्षेत्र आहेत जिम्नॅस्टिक नावाचं मॅग्झिन चालतं म्हणजे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे अच्छा पुण्या मुंबईमध्ये नक्की हे आहे पण तुम्ही तुमच्या वर्तमानपत्र डिस्ट्रीब्युट करणाऱ्या व्यक्तीला तसं म्हणू शकता त्यामध्ये काम करू शकता तुम्ही स्पोर्ट्स अच्छा ताई आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला म्हणजे असं कळलं की क्रीडा क्षेत्राशी कोणते कोणते व्यवसाय संलग्न असतात पण ज्यांना खरंच आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांना तुम्ही काय सांगाल खर तर करिअर म्हणजे आपण त्या क्षेत्राच्या माध्यमातून कमवायला लागतो ला करिअरची आपण अगदी सोपी परिभाषा करू करिअर म्हणजे दुसरा टप्पा असाही आहे की तुम्हाला आयुष्यातलं एक ध्येय त्याच्यात गाठता येतं आणि ते ध्येय तुमचं तुम्हाला ठरवावं लागतं आणि या सगळ्याचा मला मूलभूत पाया जो दिसतोय तो असाय की तुम्हाला स्वतःवर विश्वास हवा स्वामीजी विवेकानंदांचं एक खूप छान वाक्य आहे ज्याचा अनुवाद असा आहे की तुम्ही अनेक देवांवर विश्वास ठेवला आणि स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही नास्तिक आहात आणि तुम्ही कुठल्याही देवावर विश्वास ठेवू नका पण स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही खरे आस्तिक आहात खरे देव मानणारे आहात म्हणजे तुम्हाला स्वतःवर किती उंचीपर्यंत विश्वास ठेवायचा आहे तर या उंचीपर्यंत ठेवायचा आहे मग तुम्ही कुठलाही खेळ खेड़ खेळा कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही त्या क्षेत्रातून तुम क्रीडा क्षेत्राला जोडून घ्या हो ती ताकद मनीषा ताई तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि क्रीडा क्षेत्राबद्दल मन मोकळ्यापणाने गप्पा मारल्या याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद स्वतःला घडवताना या मालिकेचा सहावा भाग आता आपण ऐकलात या भागामध्ये क्रीडा क्षेत्राविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं माजी राष्ट्रीय खेळाडू मनीषा बाठे यांनी आणि त्यांच्याशी संवाद साधला होता अरबाज पठाण आणि अनीशा मिजार या बालदोस्तांनी निर्मिती सहाय्य सुप्रिया खैरनार सादरकर्त्या तेजश्री कांबळे ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती